पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. तुला चांगलं माहिती आहे ना की आई आणि वर्षा दोघींना टी व्ही शिवाय जमत नाही. का केलंस असं सांग. आणि दादा झाडाचं पण विचारून टाक. आनंदी, ह्या झाडामुळे मच्छर होतात असं यांचं म्हणणं आहे. मग असं असताना तू का आणलं झाड घरात सांग. वा वा राघव, विचार दिला. बर, हे सगळं करताना तुला जराही वाटलं नाही की तू आईशी बोलायला पाहिजे, निदान तिला सांगितलं पाहिजे. अहो, पण तुम्हाला विचारलं होतं मी, तुम्हाला सांगूनच हे सगळे बदल केलेत. हो बरोबर आहे, मला सांगितलं होतंस तू, तेच आता ह्यांना सांग. आई, तुम्हाला घरातल्या वस्तूंची, वस्तूंच्या जागांची सवय झाली आहे, पण घरातली माणसं बदलतात, माणसांबरोबर त्यांच्या गरजाही बदलतात. त्या माणसांनुसार काही गोष्टी बदलल्या तर त्यांना पण आपलेपण जाणवतं. ज्यावेळी मी पहिल्यांदा या घरात आले होते तेव्हा अशी कोपऱ्यात बुजून उभी होते. तशी हवी आहे का मी तुम्हाला? आपलं घर आहे ह्या भावनेने करतेय मी. हो, लावलं मी ते झाड. अहो, पण त्याने मच्छर नाही होत. त्या डिश मधलं पाणी वेळोवेळी नाही काढलं तर मच्छर होतात, आणि त्याची काळजी घेईन ना मी. आणि तो माठ आणला का? कारण कुणी फ्रीज मधलं पाणी नको प्यायला. माठातलं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. हो, मी बदलले हे पडदे, पण त्या पडद्यांमुळे घरात नवीन रंग आले, घरात प्रसन्न वाटतंय आता. आणि विशेष म्हणजे रमाताईंच्या साड्यांचे ते पडदे. सगळं मान्य, पण टीव्ही मुद्दाम हलवलास ना तू. आणि हे दादाचं टेबल, ते पण मुद्दाम हलवलंस ना तू. हो, मुद्दामच हलवला मी. तुमचा स्टडी टेबल आणि आईंचा टीव्ही ह्याची आदला बदल मी मुद्दामच केली आहे. ह्यांचं टेबल मी इथे ठेवलं कारण ह्यांच्यामुळे कोणाला अडचण नाही आणि आपल्यामुळे ह्यांना अडचण नाही. त्यांना त्यांची स्वतंत्र जागा मिळाली. आणि आई, मी तुमचा टीव्ही तिथे लावला कारण तुम्ही सोफ्यावरून असा टीव्ही बघत होता तर तुमच्या मानेला त्रास होत होता. आणि मी बघतीये ना तुम्हाला टीव्ही समोर उठताना बसताना त्रास होतोय. हा, ती आईची शुगर वाढली आहे ना? नाही ना, शुगर वाढली नाहीये, तेच तर सांगते मी. मला काहीही झालेलं नाहीये. उगाच आपल्या कशाचा पण भाऊ करतात. मी बघून घेतलं असतं ना माझं. तुला कशाला एवढी काळजी ग? आपल्या माणसांची काळजी नको का करायला आई? आता ही भिंत बघा, ह्या भिंतीवरच्या रंगामुळे, चित्रामुळे भिंत जिवंत झाल्यासारखी वाटते. आणि मुळात चिंगी खूप खुश झाली आहे. हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे असं नाही का वाटत आहे तुम्हाला? अजूनही तुम्हाला असं वाटतंय का की माझं काही चुकलंय? आनंदी, तुला जे वाटतं ते तू कर, मला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. ह्या, आता तुलाच काही प्रॉब्लेम नाही तर मग आम्ही बापड्या काय करणार? चालू दे तुमचं. चल वर्षा, चल. अगो, चला. हो, आता आम्हाला आमच्या खोलीत तरी बसू देशील का? काही अख्खीच्या हक्की खोलीच्या घरातून तुला बाहेर हलवायचे. आई, ही अख्खी खोली घराच्या बाहेर काढली तर? वर्षा, हळू हळू जरा. रागरा करून काही होणार नाहीये, आणि समोरच्याचं काय म्हणणं आहे ना ते समजून घेण्याची वृत्ती ठेवा जरा. बघ कसा बोलतोय. मी पसंत केली त्या मुलीला, माझ्या मुलीसारखी आहे ती, हा, आणि हा म्हणतो समजून घेत नाही. तेच म्हणतोय मी, हे तुम्ही जे काय वागताय करताय ना, का असं करताय तुम्ही? कशासाठी? रमा असताना सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम असायचा मला कळत होतं सगळं, पण रमा तुमच्या पसंतीची सून नव्हती. आणि म्हणून जे जे काय व्हायचं, जे प्रॉब्लेम्स व्हायचे मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करायचो. पण आई, ही आनंदी तुझ्या पसंतीची मुलगी आहे ना ग? तुझ्या पसंतीनेच मी लग्न केलं ना,
मग तिच्याबद्दल तक्रार असण्याचं कारण काय? आनंदी ऐकतेस ना राघव काय म्हणतोय ते? कळलं ना तुला? त्याच्या आईने तुला पसंत केली म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं. प्रेमेम काही नाहीये, अरेंज मॅरेज आहे फक्त. बघितलं, होकार दिला, झालं लग्न. पण प्रेम कुठे आहे या सगळ्यात? प्रेम नाहीये, प्रेम आम्ही दोघांनी केलं होतं, मी आणि राघवनी. लव्ह मॅरेज आहे आमचं, तुमचं नाही. आणि लव्ह मॅरेजची जागा अरेंज मॅरेज कधीच घेऊ शकत नाही. कळलं? बरोबर आहे तुमचं. आम्ही एकमेकांना बघितलं, लग्नाला होकार दिला आणि लग्न केलं. प्रेम करायचं राहूनच गेलं. पण माझ्याकडे प्रेम मिळवण्याची संधी आहेच ना. लव्ह मॅरेजमध्ये काय असतं? प्रेम आधीच झालेलं असतं, मग राहतो काय तो फक्त संसार. मग काय माझा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेस तू? ती असली नाटकं करतेस? तुला काय वाटलं मला काही कळत नाही? हे माझे सगळ्या वस्तू बाहेर काढल्यास, त्याचं प्रदर्शन मांडलं आणि हे सगळं करून काय साध्य करण्याचा प्रयत्न करतेस? माझ्याबद्दल किती आदर हे दाखवायचंय तुला? चुकताय तुम्ही. त्या रमाताईंचा आदर मनात कायम असेल, ज्या रमाताई माझ्या माणसांच्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्या, ज्या रमाताईंनी ह्यांच्यावर चिंगीवर भरभरून प्रेम केलं, ज्या रमाताईंची आजही या घरात आठवण काढली जाते, त्या रमाताईंचं आजही कौतुक केलं जात. मलाही त्या रमाताईंचं खूप कौतुक आहे. त्यांचा मी ह्या घरात आयुष्यभर सन्मान करेन. माझ्या संसारात ढवळाढवळ करणाऱ्या ह्या रमाताईंच्या भूताला मी मात्र सोडणार नाही. ही बोलत नव्हती तेच बरं होतं. पण मी सुद्धा रमा आहे रमा, सोडणार नाही अशीच. अरे बाबा, चल ना रे, मला उशीर होतोय. आहे ग, उशीर होतो बाबा. हॅलो हॅलो चिंगी, अजून बॅग भरायचे भर पटपट. बाबा चल, नाही तर मी निघून जाईल. चिंगी आलो आलो, थांब थांब. काय झालं? लागलं का बघू? नाही नाही नाही, पाणी आणते, थांबा. ओ हे घ्या, पाणी घ्या. मशीन लागलं का? सांभाळून यायचं ना, जोरात लागलं असेल ना. ते घाई घाई मध्ये चिंगीला उशीर होतो ना म्हणून. अहो मग मी सोडलं असतं ना, खाली तर सोडायचं होतं तिला. चिंगी आता लहान आहे, माझ्यावर डिपेंडेंट आहे पूर्ण. मला आवडतं ते. उद्या मोठी होईल, मैत्रिणीसोबत जायला लागेल आणि मला मग तेव्हा आठवत राहील. त्रास होईल खूप, नको. मुलीचं आणि वडिलांचं नातं किती वेगळं असतं ना. खूप विश्वासाचं असतं. कितीही मोठं संकट आलं तरी माझे वडील माझ्या पाठीशी नेहमी उभे राहतील. आणि त्यात बघ ना, ती किती लवकर लवकर मोठी होते. आपली लेकशी मोठी होताना बघतो ना, बापाचं काळीज अजून धडधडतं. दादा, बाबा चल ना. हा आलो आलो आलो. सावकाश. आलो आलो आलो. हे राघव, आटप रे लवकर. व्हॅन वगैरे गेली ना तर ही पोरगी तुझ्या नावाने खडे पडेल. बाबा चल ना, नाही तर मी एकटी जाईल. जाईल नाही जाईल, आणि कशी जाशील? मी आहे ना, मी नेणार तुला. अहो चिंगीचा डबा राहिला हातात. चिंगी सावकाश, वेळ आहे अजून. सावकाश सावकाश.
के पाण्याचे बटाटा एक सांगितलं टाटा गोविंद नुसतं गोंधळ असतो तिचा. काय ग आई, आज हे काही विसरलं नाही म्हणजे मला पाठीमागे धावावं लागणार नाही. बर लागते, तुझी शिस्त लागते या घराला. सगळं जागेवर येत आहे आता पूर्वीसारखं. आई काय हे मशीन आपण इथे का ठेवतो? का ठेवतो काय सांगायचं हिला? ड्राय बाल्कनी जागा आहे ना, मग तिथे का नाही ठेवत? गहन प्रश्न आहे माझ्यासाठी पण. थांब आले जाजा, आता माझ्याबद्दल गॉसिप करा. हे मशीन कोणी आणलं? इथेच का ठेवलं? तिथेच का ठेवलं? करा. अग मशीन कुठे ठेवायची कोणी विचारलंच नाही आम्हाला आतापर्यंत. म्हणजे? म्हणजे रमाचीच मशीन आहे ना, तिनं तिच्याच पैशाने घेतली. तर आम्हाला काय विचारणार आहे ती कुठे ठेवू काय करू? तिचा नवरा, तिचं घर, तिची मशीन, तिचा आळशीपणा. रमाताईंचा आळशीपणा? अगं हो, मशीन मधले धुतलेले कपडे असतात ना ते बाहेर जाऊन वाळत घालायचा कंटाळा करायची ती. पण कामावर जायच्या ना त्या, थकत असतील. जगातल्या बायका कामावर जात नाही, ही एकटीच जात होती. बोलू नये माणूस गेल्यानंतर त्याच्याविषयी, पण सांगते तुला आमचं ऐकत नव्हती. तिला किती वेळा सांगितलं बाई ग इथे नको ठेवू मशीन, नको ठेवू मशीन. माणूस घरात आल्याला पहिले मशीनच दिसतं, माणसं दिसतच नाही. किती वेळा सांगितलं की बाई दुसरीकडे नेऊन ठेव. पण ऐकेल ती रमा कुठली? स्विच निघालाय मग आता पिन लावून बघते. पिन लावून मशीन जर चालू झालं तर सगळे कपडे धुवून घेते. हो का? कपडे धुवावे लागतील ना. पण बघ आता तू ठरव, म्हणजे आता तुझंच घर आहे, तुलाच बघावं लागेल नाही का ग वर्षा? आई अगं तुझे गुडघे दुखत असतील, किती वेळ उभी आहेस तू? बरं झालं का आठवण करून दिलीस, बसते मी जरा. हो चल चल, गुडघे दुखत आहेत ग माझे. तेल लावून देऊ काय तुझ्या? हो हो गरम करून लाव चांगलं. हो हो चांगलं. पिनका लागत नाही आता काय करू? मशीनच हलवू का? तुम्ही काय करता इथे? मी काय करते ते महत्वाचं नाहीये, तू इथे काय करतेस ते महत्वाचं आहे. हे मशीन हलवायचंय मला. हे मशीन इथून हलणार नाही. माणसांना ये जा करायला मशीनची अडचण होते. कसं मध्येच आहे ना ते. मलाही तुझी अडचण होते मग. पण त्याला पर्याय आहे का? नाही. मशीनला पर्याय आहे, त्याला वेगळी जागा आहे. हे बघ, हे मशीन माझं आहे, मी विकत घेतलेलं माझ्या पैशाने. या घरात आल्यानंतर एक एक वस्तू मी जमा केली आहे, त्याबद्दल आदर आहेच मला. म्हणून घरातल्या गोष्टी घरातच ठेवतीये. पण घरात ठेवण्याची जागा आता मी ठरवणार. माझ्या वस्तू हलवणारी तू कोण ग? आता हे घर माझंही आहे, त्यामुळे सावरण्यासोबत आवरणही माझं कर्तव्य आहे. मला ज्या वस्तू जिथे हव्यात तिथेच मी ठेवणार. आता मला कपडेही धुवायचे, वाळतही घालायचे, त्यामुळे मी माझ्या सोयीनुसार ठरवणार. ठीक आहे, कर. तुला काय करायचं ते कर, काही झालं ना तरी हे मशीन इथून हलणार नाही. मी पण बघते हे मशीन तुम्ही मला कसं हलवू देत नाही ते. हे आपटते काय? अगं वॉरंटी संपली याची, दुरुस्ती कोण करणार? तू? आणि मोठी आपटणारी. बबन, अरे ते वॉशिंग मशीन आहे ना, ते यांच्या पायाला लागलं सकाळी, खूप जोरात लागलं.
ते मशीन ना असं मध्येच आहे, सारखं येता जातं सगळ्यांना लागत राहतं. मला ते हलवून टाकायचं आहे ना, त्याचा सगळ्यांना त्रास होतोय. पण ते हलतच नाहीये माझ्याने. तू चल मला मदत कर. चल चल पटकन चल. चल बघू. चल लवकर चल. हा हेच मशीन. खगे तुला जमलं नाही म्हणून या जीनला आणलं का? तीच पिन, ती लागत नाहीये. लागला तरी प्रॉब्लेम होणार. म्हणजे अगं प्लगच चुकीचा लावलाय, याच्याने मशीन ओव्हरलोड होणार आणि खराब होणार. काही काय बोलत रे, आणल्यापासून इथेच आहे. झालंय का खराब? झालंय खराब. खराब होणार असेल तर काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे ना बाबा. काय करायचं? या पिन साठी दुसरीकडे कुठेतरी प्लग असेल, आपण तिकडे नेऊन मशीन लावूया. बरोबर बोलतोयस तू. हा चल मशीन बाहेर नेऊन ठेवूया. आता कशी बोललीस? हे घे. आनंदी काय वेडबीड लागलं की काय तुला? याला सोबत घेऊन हे मशीन तू हलवणार आहेस? ठीक आहे कर, तुला काय करायचं ते कर. हे मशीन हलणार नाही. बबन लाव जोर. हा तेच ती वाट बघतोय मी कधीपासून बोलतेस ती. घे. अगं माझं एकट्याचं काम आहे, तू बाजूला हो. बबन ढकल ढकल ढकल. आनंदी घेच. हा जोर लाव, लाव जोर. तू ढकल ढकल ढकल. येस आनंदी घेच. आनंदी घेच. बबन ढकल ढकल. आनंदी घेच. जोर लाव ना बबन. आनंदी घेच. बबन झोप तू. ते देख मोठे बघत नाही काय नाही टीव्ही. तू मोठी बघते. आनंदी घेत. जोर लाव, अजून जोर लाव. एवढा जड मशीन कुठून आणलास? आत्ता झाली आहे. कसा काय? आनंदी सांग या जीनला. जीन हे मशीन आणलंय ना, तीच या मशीन वरती बसली. चोरला ढकल ढकल. चोर लाव ना बबन. आनंदी खेच. नाही तर गावची जीन चवट्यावर येईल, नाही तर लोक म्हणतील गावाला ना एवढं पण येत नाही. जमणार. हे घर माझंय, हे मशीनही माझंय, हे नाही हलू देणार. या घरामध्ये जशी माझी जागा एकदम फिक्स आहे ना, तशीच मी आणलेल्या वस्तूंची जागा सुद्धा फिक्स आहे. नाही हलणार ते. मला काय करायचं ते करा. मी पण बघते हे मशीन कसं हलणार नाही ते. करताय ना मदत? मी आडगाठी केल्यासारखं का बोलतेस? काय करायचं ते करा म्हणून. तुला नाही, तू लाव जोर. अजून लावायचा? लावया. जोर लगा के. भैया जोर लगा के. हाय्या घेत ना. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एक काम धड करू देत नाही मला. हे घर सावरण्याचा प्रयत्न करते ना मी, मग काय अडथळा निर्माण करतात तुम्ही? काय करते मी? साधं मशीन इथून तिकडे ठेवते. घरातच राहणार आहे ना मशीन, मग करू दे ना मला माझ्या पद्धतीने काम. किती वेळ बसून राहणार आहे आता इथे? आता हात जोडते उठा इथून. अरे कोणाशी बोलतेस?